नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी बोटनेक डिझाईन कशी तयार करायची हे पाहायचं आहे. तर या इथे पहा, ब्लाऊजची उंची आहे 12.5, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 13.5 इंचावरती उंची घेतलेली आहे. पूर्ण गळा आपला 10 इंचाचा आहे. तर या इथे पहा, आपण बॅक साईडला हुकपट्टी बनवणार आहे, त्यामुळे मी 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि ते मार्जिन सोडून आपण 6 इंचावरती शोल्डर आणि 6 इंच मुंडा घेतलेला आहे आणि तिचा आपला चौथा भाग येतो 7.5 इंच, त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर या इथे पहा, 5.5 आपली कंबर येत आहे, तर 6.5 1 इंच टक्स मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता 3.5 इंच मी या इथे गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 4 इंच आणि या इथे गळ्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता हा बॉक्स आहे आपला 6 इंचाचा, त्याचा मध्य करून या इथे घेतलेला आहे आणि या इथे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. याच पद्धतीने मी बॅक साईडला म्हणजे दुसऱ्या साईडलाही मी या इथे डिझाईन तयार करून घेतलेली आहे. तर या इथे आपल्याला हे जे भाग आहेत ते सेपरेट करायचे आहेत, कारण बॅक साईडला हुक आहे. तर हे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं. बॅक साईडला हुक असेल तर या इथे आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं. तर या इथे पहा, गळ्याची पट्टी आपल्याला किती ठेवायची आहे. तर गळ्याच्या पट्टीनुसार हे आपण गळ्याच्या उंचीचं मार्किंग करू शकतो. आता या इथे हे फ्रंट, या इथे जो मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपल्याला हे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत. तर आपण या इथे कॅनव्हास वापरणार नाही, बिना कॅनव्हासचा गळा कसा तयार करायचा हे पाहूया. तर या इथे मेन फॅब्रिक हे सरळ ठेवायचं आणि सरळ भागावर स्टिच करून आतल्या साईडला आपण उलटून घेणार आहे. तर या इथे पहा, मी अशा पद्धतीने ठेवून घेतला. आता आपण गळा स्टिच करून घेऊया. तर या इथे मुंड्याचं मार्किंग मी 1 इंचावरती केलेलं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे गळ्याला स्टिच करायला. अगदी हळूहळू असं आपण या इथे स्टिच करत जाणार आहे गळ्याच्या आकारानुसार. तर तुम्हाला वेगवेगळे गळे पाहायचे असतील तर कमेंट करून मला सांगा. तर आता आपण हे कट करून घेऊया. त्याआधी आपण दुसरा पार्टही तयार करून घेऊ. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि स्टिच करायचा आहे. या इथे तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे त्यानुसारही तुम्ही तुमची गळा रुंदी ठरवू शकता. 2 इंच जर तुम्हाला शोल्डर हवे असेल तर 2.5 इंच या इथे शोल्डर ठेवायचं आहे. त्याने ही छान बसतात. तर अशा पद्धतीने दोन्हीही पार्ट मी स्टिच करून घेतले. आता या इथे आपण हे कट करून घेऊया. तर 1/2 इंच असं शिलाई मार्जिन सोडायचं आणि कट करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा गळा कसा तयार करायचा हे दाखवत आहे. तर या इथे जिथे राऊंड येतो तिथे आपण नॉच देऊन घ्यायचे, म्हणजे सहज असा हा गळा पलटी केला जातो. तर आता या इथे पहा, अशा पद्धतीने. तर या इथे काय करायचं, एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा तुम्हाला तुमच्याकडे काही उपलब्ध असेल त्याच्या ह्याने इथले टोक आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर या इथे पहा किती सहज असा आपला गळा छान असा लगेच तयार झालेला आहे. या इथे तुम्ही जर नॉच दिलेत तर गळा नीट करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता आपण दुसरी ही बाजू या पद्धतीने करून घेणार आहे. तर त्याआधी आपण या इथे स्टिच करून घेऊया. अगदी कडेवरती आपल्याला स्टिच करायचं आहे, गळ्याच्या आकारानुसार गळा ओढायचा नाही.
तर या इथे पाहू शकता मी अगदी काठावरती शिलाई घेत आहे. तर या इथे पहा आपला गळा एका साईडचा तयार आहे. आता आपण अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला स्टिच करून घेऊया. तर हा कपडा काठापदराच्या साडीतला असल्यामुळे ब्लाऊज पीस या इथे कडक असतो, त्यामुळे हे गळे छान असे बनतात. जर या इथे कपडा मऊ असेल तर या इथे कॅनव्हास वापरून आपण या इथे गळा तयार करू शकतो. या ब्लाऊज पीसला कॅनव्हास वापरायची काही गरज नाही. जर तुम्हाला कॅनव्हास वापरायचा असेल तर तुम्ही या इथे वापरू शकता. आता हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण कट करून काढूया. तर या इथे पाहू शकता किती छान असा आपला गळा तयार झाला. आता आपण दुसरी साईड तयार करून घेऊया. गळा कट करताना अगदी सावकाश असा कट करायचा आहे. इथे नॉच देऊन घ्यायचे. या इथे फक्त राऊंड आहे तिथे नॉच दिला तरी चालेल. मी सगळीकडे नॉच देऊन घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या पलटी करूया. तर यालाही आपण स्टिच करून घेऊ. हाताने आपल्याला अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मग स्टिच करायचं आहे. कपडा या इथे चुरगळला नाही पाहिजे, नाहीतर चुन्या पडल्या जातात. तर या इथे अगदी हळूहळू या इथे आपण स्टिच देऊन घेणार आहे. गळ्यानुसार आपल्याला या इथे स्टिच देत जायचं आहे. तर या इथे पहा अशा पद्धतीने आपला दुसरा पार्टही गळ्याचा तयार झाला. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ते आता आपण जोडून घेऊया. या इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई म्हणजे सर्वात मोठी शिलाई देऊन घ्यायची अस्तर जोडताना. या इथे आपलं हाही दुसरा पार्ट तयार झालेला आहे. तर साईडचं जे एक्स्ट्रा कपडा आहे ते कट करून काढूया. तर या इथे मी आता क्वाड पायपिंग लावणार आहे. तर बघा या इथे किती छान असा गळा तयार आपला झालेला आहे. तर हुक आणि लूप पट्टी करण्याआधी आपल्याला या इथे पायपिंग करून घ्यायची आहे. तर या इथे पहा मी क्वाड पायपिंग अशा पद्धतीने तयार केलेली आहे. जर तुम्हाला क्वाड पायपिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो तुम्ही आपल्या चॅनेलवरती पाहू शकता. मी तिथे डिटेलमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. तर या इथे अशा पद्धतीने आपल्याला मशीनला सिंगल फूटचा यूज करायचा आहे, त्याशिवाय आपल्याला क्वाड पायपिंग व्यवस्थित लावता येत नाही.
सिंगल दाब यासाठी लागतो. अगदी हळूहळू असं आपल्याला या इथे पायपिंग लावत जायचं आहे. गळ्याच्या आकारानुसार आपल्याला पायपिंग लावायची आहे. या इथे गळा ओढायचा नाही, पायपिंग आपल्याला गळ्याच्या आकारानुसार चेंज करायची आहे, गळ्याच्या आकारानुसार फिरवायची आहे, पण आपल्याला गळा ओढायचा नाही, नाहीतर गळ्याचा आकार पूर्णपणे चेंज होतो. तर तुम्ही या इथे पाहू शकता मी पायपिंग फिरवत आहे. या इथे एकदम टोक आहे, तिथे आपल्याला अगदी सावकाश अशी पायपिंग लावायची आहे. आणि शिलाई आपली पायपिंगवरती कॉडवरती गेली नाही पाहिजे याची काळजी घेत घेतच आपण या इथे हळूहळू शिलाई घ्यायची आहे. तर या इथे आपला गळा तयार होत आहे. तर तुम्ही या इथे पाहू शकता मी गळा अजिबात ओढलेला नाही. अशा पद्धतीने आपली पायपिंग ही लावून तयार झालेली आहे. तर आता या इथे लॉक करून घ्यायचं आणि जी एक्स्ट्रा आहे पट्टी ती कापून काढूया. आणि अशा पद्धतीने पहा मी एकदम छान अशी पायपिंग लावून घेतली. आता दुसऱ्या बाजूलाही आपण लावून घेणार आहे. तर या इथे पहा मी दुसऱ्या बाजूलाही कॉड पायपिंग लावून घेतली. आता हुक आणि लूप पट्टी करायची आहे. तर या इथे मी कंबरपट्टी आधी लावून घेते. तर या इथे पहा 1.5 ते 2.5 इंचाची या इथे आपल्याला कंबरपट्टी काढायची आहे आणि हुक लूप पट्टी लावायची आधी आपल्याला कंबरपट्टी लावून घ्यायची. तर या इथे मी पट्टी जोडल्यानंतर अशा प्रकारे पट्टी केली आणि एक दाब शिलाई देऊन घेऊया. आणि ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे. तर अशा पद्धतीने मी आधी एकदा फोल्ड केली आणि परत एकदा फोल्ड करून बारीक अशी कंबरपट्टी या इथे तयार करून घेतली आणि ही आपण जोडून घेऊया, म्हणजे यावरती आपण शिलाई देऊन घेऊया. आता जी एक्स्ट्रा राहिलेली पट्टी आहे ती कट करून काढायची आहे. लगेचच दोन्ही साईडून मी कट करून घेतली. आता या इथे पहा या पद्धतीने दुसरा पार्टही आपण तयार करून घेऊया. तर या इथे मी दुसरा पार्टही तयार केलेला आहे. आणि या इथे पहा एका बाजूला आपण हुक पट्टी आणि एका बाजूला लूप पट्टी करणार आहे. तर हुक पट्टी आपण वरून लावत असतो, तर या इथे मी वरून पट्टी जॉईंट करून घेतली आणि या इथे एक दाब टिप देऊन आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता पट्टी लावताना मी दोन्ही साईडून फोल्ड केलेली आहे, वरून आणि खालून. तर अशा पद्धतीने आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर या इथे पट्टी मी डबल फोल्ड केली आणि या इथे एक शिलाई देऊन घेत आहे. तर अशा पद्धतीने मी या इथे हुक पट्टी लावून घेतली. आता लूप पट्टी, लूप पट्टी ही आपण आतून वरती लावत असतो, म्हणजे ती एक्स्ट्राची पट्टी असते. तर या इथे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. तर या इथे मेन फॅब्रिकची मी लूप पट्टी करणार आहे. तर हिलाही मी वरून आणि आतून अशी फोल्ड करणार आहे. तर एका साईडून आधी फोल्ड करायची आणि वरून खालून ही फोल्ड करायची, म्हणजे पट्टी लावताना आपल्याला त्रास होत नाही. तर या इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने या इथे शिलाई दिलेली आहे. आता या इथे पहा ही पट्टी आपल्याला
अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे। तर ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला लावण्यासाठी पट्टी आतमध्ये आधी आतमधून वरती फोल्ड करायची असते, त्यामुळे मी आतल्या साईडला ही पट्टी ठेवून घेतली। आता या इथे पहा, अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची आणि यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तर या इथे ही आपली पट्टी तयार झालेली आहे। तर या इथे आपण हे जे कोने दिसतात इथे शिलाई देऊन घेऊन एकदम फिनिशिंगचं इथे पट्टी तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपला गळा कंप्लीट झालेला आहे। आता या इथे गळ्याजवळ आपल्याला एक नॉड आणि लटकन तयार करून लावायचे आहेत। तर या इथे पहा, सुंदर अशी पायपिंग ही लावून झालेली आहे आणि गळ्याचा आकार ही किती छान असा आलेला आहे। आता ही लूक पट्टी ही आपल्याला चेक करूनच लावायची असते। तर या इथे पहा, पट्ट्या आपल्या बरोबर आलेल्या आहेत। आता आपण या इथे नॉड लावून घेऊया। तर या इथे मी पहा गळ्याला नॉड लावून घेतलेली आहे आणि लटकन ही मी तयार करून घेतलेलं आहे आणि ह्या आपल्या ब्लाऊजचा फुल लुक आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।